नमस्कार. पुणे शहर पोलीस आणि सेवा मित्र मंडळाच्या वतीने 26/11 जो मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्या पोलीस जे शहीद झाले अधिकारी शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सारसबाग येथे या ठिकाणी भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असतं. तसेच पोलीस मानवंदना या ठिकाणी असते. सकाळी 8:30 वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आपण बघताय की खूप मोठ्या संख्येने पुणे शहरातील हे सगळे शाळा सहभागी असतात. टोटल 5 गट असतात. पहिली ते दुसरी, दुसरी ते तिसरी ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि खुला गट. या 5 गटात स्पर्धा मोठ्या प्रमाणात असते आणि जवळजवळ आत्ता 6,000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे. या मुलांना सहभागाचं प्रमाणपत्र दिलं जातं. नंतर ह्याच ठिकाणी बक्षीस समारंभ होतो. जे पुणे शहरातले निरनाळे परीक्षक आहेत, खटावकर असतील, गिरीश चरवड असतील, मनोहर देसाई असतील, नितीन होले असेल, संदीप गायकवाड असेल, असे मान्यवर परीक्षक या ठिकाणी असतात आणि त्यांचं परीक्षण होऊन पोलीस खात्याचे अधिकारी, मान्यवर स्थानिक आमदार यांच्या हस्ते हा बक्षीस समारंभ आणि हा कार्यक्रमाचं संयोजन होत असतं. यात पर्यावरण, वाहतूक समस्या आणि देशभक्ती अशा ह्या 3 प्रमुख विषय असतात आणि त्यांच्या अंतर्गत वेगवेगळे विषय दिले जातात. प्रत्येक गटाला विषय वेगळा असतो. पहिली ते दुसरी आणि तिसरी ते चौथी त्यांना रंगभरण असतं, चित्र काढून दिलेलं असतं, त्याच्यावर त्यांनी रंग भरायचे असतात आणि बाकी वरच्या गटाला जे विषय दिले त्या विषयावर त्यांनी चित्र काढायचं असतं.